मागणी करत नागपुरात भाजपनं आंदोलन केलंय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संविधान चौक इथं निदर्शनं करण्यात येत आहेत. नागपुरामध्ये भाजपा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नागपूरच्या संविधान चौकात निदर्शनं करण्यात येत आहेत. नागपुरात भाजपनं आंदोलन सुरू केलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. परमवीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा आणि त्यांची सीबीआय चौकशी करावी, ठाकरे सरकारनंही राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचं दखल घेत भाजपानं आज उग्र आंदोलन केलंय नागपूरमध्ये. गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांच्या राजीनाम्याची आणि सरकारच्याही राजीनाम्याची मागणी भाजपाच्या वतीनं करण्यात आली आहे. नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे नागपूरमध्ये आज भाजपाने आंदोलन सुरू केलंय? सर, मी सध्या अनिल देशमुख यांच्या घरासमोर आपण पाहतोय की इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला, कारण आता थोड्याच वेळाआधी इथे जे आहे ते भारतीय जनता युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा जो आहे तो प्रयत्न केला. नुसता प्रयत्नच केला नाही तर इथे अनिल देशमुख यांचा पुतळा सुद्धा जो आहे तो पेटवून दिला. त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेला, मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या भागात तैनात करण्यात आलेला आपण पाहू शकतो. कार्यकर्त्यांना आताच डिटेन करून जे आहे ते नेण्यात आलेला, मात्र कुठेतरी आता या गोष्टीला भाजप जे आहे ते नागपूरमध्ये पेटविण्याचा प्रयत्न करत आणि त्याचाच भाग म्हणून ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांच्या घरासमोर एवढा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा 50 जवळपास कार्यकर्त्यांनी येऊन अनिल देशमुख यांचा पुतळा जो आहे तो पेटवला आणि प्रदर्शन केलं. थोड्या वेळासाठी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जी आहे ती झडप झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी जी आहे ती आंदोलनकर्ते करत होते, पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती, मात्र आंदोलनकर्ते जे आहे ते आपल्या आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे रस्त्यावर झोपून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला, मात्र वेळीच पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवून जो आहे तो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला. त्यामुळे आता इथलं वातावरण जरी शांत झालेलं असलं तरी भाजपकडूनच जे आहे ते संविधान चौकात सुद्धा एक आंदोलन केलं जातं. त्या आंदोलनामध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ते प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे करतात. एकंदरीतच जर विचार केला तर आज नागपूरमध्ये जे आहे ते अशा पद्धतीच्या राजकीय गरमागरमीचं वातावरण दिवसभर पाहायला मिळणार आहे. आंदोलकांशी आपल्याला बोलता येईल का? जर आंदोलक आपल्या सोबत असतील, बावनकुळे जर तिथे असतील, तर नेमकी त्यांची मागणी काय आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं तर अधिक बरं होईल. नक्कीच, नागपूरमध्ये हे जे आंदोलन आहे दोन ठिकाणी, एक संविधान चौकात आणि दुसरं अनिल देशमुख यांच्या घरासमोर. अनिल देशमुख यांच्या घरासमोरील आंदोलन थोड्याच वेळाआधी जे आहे ते कार्यकर्त्यांना पोलिसांनी डिटेन केल्यामुळे इथून सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे इथे आता कुठलेही कार्यकर्ते जे आहेत ते उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता येणार नाही. मात्र ज्या पद्धतीने या आंदोलनात कार्यकर्ते अग्रेसिव्ह होते किंवा ज्या पद्धतीने त्यांनी सगळं आंदोलन केलं त्यावरून नक्कीच आता हे प्रकरण जे आहे ते नागपूरमध्ये तापणार असं दिसून येतं. कारण
वरिष्ठ पुलिस अधिकारी पण डीसीपी दर्जाचे पुलिस अधिकारी आपण सुद्धा इथे उपस्थित आहोत. सोबतच क्विक रिलीफ पुलिस बंदोबस्त जो सुद्धा आहे तो या अनिल देशमुख यांच्या घराबाहेर लावण्यात आलेला, त्यामुळे आंदोलनकर्ते इथे नसले तरी आंदोलनाची तीव्रता पाहून हा मुद्दा आता दिवसभर राजकारणाचा विषय ठरला नागपूरमध्ये हे नक्की आहे. सर धन्यवाद उदय आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की नागपूरमध्ये उग्र आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे भाजपच्या वतीनं. अनिल देशमुख यांच्या सीबीआयची मागणी करण्यात आलेली आहे, अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे, आणि त्याचबरोबर ठाकरे सरकारनं आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.